हॅलो फ्रेंड्स, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स अँड न्यूज. खूप दिवसांनी आपण भेटतो आफ्टर लॉंग बॅक. मला वाटतं हिंदी बिग बॉस नंतर माझे व्हिडिओज खूप कमी झाले. हिंदी बिग बॉसला पण एवढा काही रिस्पॉन्स नव्हता कारण इतके सारे रिव्ह्युअर्स होते. पण परत एकदा मराठी बिग बॉस सुरू होते आणि तुम्ही सगळे असाच चांगला रिस्पॉन्स मागच्या बिग बॉस सारखा द्याल अशी मी अपेक्षा करते. आणि काल झाला तो ग्रँड प्रीमियर होता बिग बॉसचा. एकदम मस्त कडक खरंच एकदम कडक होता बिग बॉस. कारण सेलिब्रिटीज गेल्या वर्षी सारखंच नव्हतं. सगळे एकाच लाईन मधले असे. गेल्या वर्षी कसे होते सगळे की पूर्ण सगळे ऍक्टर आणि बिचारे एकटे अनिल थत्ते होते. पण यावेळी मात्र डान्सर आहे, सिंगर आहे, शेफ आहे, रुडीज मधला आहे. सगळे मिक्स अँड मॅच केलेले आहे त्यामुळे बघायला पण इंटरेस्टिंग आहे. आणि सगळे त्यातले अव्वल आणलेले आहेत त्यांनी. पराग कान्हेरे असेल, सुरेखा पुणेकर असतील, किशोरी ताई असतील. खूप म्हणजे आपण त्यांना ओळखतो, अतिशय चांगल्या प्रकारे ओळखतो. अशा प्रकारचे सेलिब्रिटीज बरेचसे आहेत आणि खूप बघायला मजा येईल. आणि ज्यांचं आपल्याला रिअल लाईफमध्ये ते कसे राहतात असं थोडस उत्सुकता वाटेल अशी लोकच आणलेली आहेत. त्यामुळं हिंदी बिग बॉस पेक्षा तर नक्कीच मजा येईल. कारण खूप सारे कॉमनर्सच होते. कॉमनर्स बघायला मजा तेव्हा येते जेव्हा कमी लोक असतात कॉमनर्स. खूप सारे कॉमनर्स आणि त्याच्यामध्ये सेलिब्रिटींचा काहीच रिस्पेक्ट राहत नाही. काही ही गोष्ट खरी असली रिस्पेक्ट त्यांनी स्वतः ठेवायचा असतो पण हिंदीमध्ये काहीतरी वेगळंच झालं होतं. असं काही होण्यापेक्षा ही थीम मला आवडली आजची बिग बॉस सीझन 2 ची. आणि सीझन 2 मधले सगळे कंटेस्टंट मला खूप म्हणजे सगळ्यांबद्दल उत्सुकता असते वाटली. सुरेखा ताईंना बघितल्यानंतर आश्चर्य वाटलं. आधी कळलंच होतं त्या येणार आहेत पण तरी सुद्धा आश्चर्य वाटलं. किशोरी ताईंना बघितल्यानंतर, त्यानंतर आणखी वैशाली माडे पण बघितल्यानंतर सरप्राईझिंग होतं की ती येईल असं वाटलेलं नव्हतं. वैशाली माडे पण एकदम छान आहे. पराग कान्हेरे पण कधी येतील असं वाटलं नव्हतं. पराग कान्हेरेना पण आपण शेफ शोज मध्ये बघितलेलं आहे आणि खूप त्याचे हिट शोज असतात नेहमी आणि त्याचा स्वतःचा पण बिझनेस आहे. अशी लोक येतील असं वाटलं नव्हतं. शिव ठाकरे बद्दल बोलायचं तर गेल्या वेळेला आपण ऐकलं होतं की तो येणार होता पण तो गेल्या वर्षी नाही आला. पण ज्या ज्या ऑडियन्सना वाटत होतं गेल्या वर्षी यायला हवा होता त्या ऑडियन्ससाठी तो यावर्षी आलेला आहे. या प्रकारे कालचं प्रीमियर कसं झालं आपण हे एकेका कंटेस्टंटनी बघूया. प्रीमियरचं ओपनिंगच महेश मांजरेकर सरांनी एकदम कडक केलं. त्यांची नेहमीची कॉमेडी त्या छोट्या मुलाला घेऊन काही कॉमेडी केली थोडीशी. त्यानंतर आल्या किशोरी ताई हवा हवाई सॉंगवर एकदम सरप्राईझिंग एंट्री त्यांची. मस्त होती एंट्री. आणि एव्हरग्रीन ऍक्ट्रेस आहे आणि किशोरी ताई माहीत नाही असे खूप कमी लोक असतील. त्यामुळे त्या कशा राहतात, कशा बोलतात, कशा वागतात, सर्वांशी त्यांचं नेचर कसं आहे बघायला नक्कीच मजा येईल. आणि त्या खरोखर समजूतदार आहेत का, कारण बाहेरून तर त्या खूपच समजूतदार दिसतात. एकदम त्यांची जी काही मिसमॅच पेअरमुळे पण त्या खूप फेमस झाल्या. किशोरी शहाणे आणि विज जे आहेत ते त्यांनी कालच सांगितलं की मी माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये असं काही केलं नाही, डायरेक्ट विजच्या प्रेमामध्ये पडले आणि लग्न केलं वगैरे. त्यामुळे त्यांचं रिअल लाईफ ऐकायला पण सगळं बघायला मजा येईल. त्यानंतर सेकंड कंटेस्टंट आले मला वाटते की दिगंबर नाईक आणि नेहा शितोळे. दिगंबर नाईक म्हणजे होय महाराजा म्हटलं की कोणाचं नाव समोर येत असेल तर ते दिगंबर नाईकचंच येतं. आणि बरोबर त्यांनी काल होय महाराजा करून पण दाखवलं मस्त. नेहा शितोळेला पण बरेच आपण कॉमेडी स्किटमध्ये बघितलंय. मला वाटतं पिक्चर पण आहेत तिचे एकदम. पिक्चरमध्ये पण पाहिले देऊळमध्ये काहीतरी ती होती. परत सिरियलमध्ये विलनचे रोल्स तिने बरेच केलेले आहेत. आणि त्यानंतर विलन्सच्या रोल नंतर खूप वर्ष तिच्या सिरियल्स आलेल्या. त्यानंतर ती कॉमेडी स्किट करायला सुरुवात केलेली. कॉमेडी स्किटमध्ये पण तिला बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे. त्या दोघांनी कॉमेडी स्किट करतच एंट्री केली आणि दोघांनी छानपैकी किशोरी ताईंना कंपनी दिली. कालच्या बिग बॉसच्या घरामधली गंमत म्हणजे घर एकदम छान आहे, मस्त आहे. पण असं जरा वाटलं नाही का घर एकदम लास्ट इयरची आठवण आली. बिग बॉस 1 पेक्षा जास्त बिग बॉस 12 ची आठवण आली. कारण की बरीचशी थीम तसंच बरस अडगळीची खोलीची केली होती ती जेल वगैरे असं अशा टाईपमध्ये वाटलं. पण तरी सुद्धा हा सेट छान केला. यावेळेला जे काही डेकोरेशन किंवा जे काही कलरिंग केलेलं आहे ते खूपच असं डार्क सगळं. कन्फेशन रूम मध्ये तर काय आहे असं शोधावं लागतं. डोळे वगैरे 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 इतकं कलरफुल केलेलं आहे की शोधावं लागतं. गेल्या वेळी जशा कोल्हापुरी चपला होत्या तशा वेळेला बेंगल्स आहेत सगळीकडे. बांगड्या लावलेल्या आहेत बाथरूममध्ये. आणि पैठणीचं वगैरे साड्यांच्या काठपदरांचे गेल्या वर्षी काठ होते पण आता तसं नाही. आता वेगळ्या थीमनी केलेलं आहे. घुंगरू वगैरे लावलेले आहेत म्हणजे ज्या कंटेस्टंटची स्पेशलिटी आहे ते लावलेलं आहे. सगळे पॉट्स आहेत मातीचे वगैरे छान एकदम मस्त आहे घर.
आणि ऍज युजल गेल्या वर्षी जशी तुळस होती बाहेर महाराष्ट्रीयन घराच्या बाहेर तुळस असते तशी आताही तुळस होती. सगळेजण तुळशीला पाया पडून आतमध्ये येतात. किशोरीताईंचं मला खूपच आवडलं शेवटपर्यंत त्या मी किशोरी ऍक्च्युली किशोरीताईंना कुणालाही सांगायची गरज नव्हती पण तरी सुद्धा त्या मी किशोरी आहे. सगळेजण त्यांना हेच बोलत होते अरे ओळखतो आम्ही तुम्हाला. ते एकदम ग्राउंड टू अर्थ वाटलं, एकदम छान वाटलं. त्यानंतर नेहा आणि दिगंबर दोघं एकदम मस्त एंट्री करतात. त्या दोघांची कॉमेडी करत एंट्री होते. त्यानंतर येतात अभिजित बिचुकले. त्यांच्याबद्दल मला वाटतं ऐकलं होतं आपण, व्हायरल झाला होता व्हिडिओ त्यांचा किती येतायत म्हणून. आणि मला एवढं काही त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी त्यांच्याबद्दल बघितलं. ते सातारा सांगली मतदारसंघातून उभे राहिलेले होते वगैरे वगैरे आहे काय काय त्यांची हिस्ट्री. आणि त्यांना बघायला नक्कीच मजा येईल. कॉमेडी थोडंसं मला हे येतं मला ते येतं. स्वतःची स्तुती स्वतःच कसं करणार ना. असं एखादं कॉमेडी कॅरेक्टर असायला हवं बिग बॉसमध्ये असं त्यांना बघून वाटत होतं. आणि गाणी येतात, ऍक्टिंग करायला आवडती. इलेक्शन लोक याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला बायको बोलली तुम्ही इकडंच जा, तिकडं नको जायला, काय गाण्यामध्ये वगैरे कशाला इकडंच जा, म्हणून मी इकडं आलो. थोडंसं ऐकायला इंटरेस्टिंग वाटत होतं त्यांचं. आणि मला वाटतंय नंतर नंतर त्यांचे खटके पण उडणार आहेत कारण ते खूप खूप बडबड करतात. आणि बाकीच्या सगळ्यांना ऐकायला बोर होते. सगळ्यांना ऐकायला आवडतं का किंवा सगळ्यांना बोलायला संधी द्यावी का याचा विचार न करता ते स्वतःच बोलत होते. ऍक्च्युली बिग बॉसच्या शो मध्ये तेच पाहिजे. थोडेसे लांबपर्यंत नक्कीच जातील ते. पहिल्याच दिवशी कळत होतं काल. त्यानंतर आली आपली सर्वांची आवडती राधा. राधा प्रेम रंगी रंगली काय तर आहे, प्रेम हे बावरे काहीतरी सिरियल होती तिची. मला वाटतं सगळ्यांना ते गाणं माहीत असेल. सिरियल जरी माहीत नसेल तरी सुद्धा ते सॉंग चांगलंच फेमस झालेलं होतं. आणि त्यामधली ती वीना जगताप एकदम डिसेंट, एकदम छान. मला खूप आवडली वीना जगताप. तिचं एकदम सायलंट बोलणं, तिची एंट्री पण छान होती. आणि बोलते वेळी पण अजिबात असं ग्लॅमरस असं झकझकपणा नव्हता तिच्या बोलण्यामुळे. एकदम सॉफ्ट बोलत होती, सायलंट आणि डिसेंटपणा होता तिच्या वागण्यामध्ये. तिचा ड्रेस पण तसाच होता. आता बघूया ही डिसेन्सी बिग बॉसच्या हाऊसमध्ये कधीपर्यंत मेंटेन होते. त्यानंतर आली वैशाली माढे. आपल्या सर्वांना माहिती आहे पिंगाची जी सिंगर आहे, खूप सारी गाणी तुम्ही बघाल युट्यूबवर तर भरपूर सारी गाणी वैशाली माढे निघालेली आपल्याला मिळतील. आणि मला वाटतं वैशाली माडेचा पहिला शो मी पाहिलेला आणि वैशाली माडे विनर झालेली तेव्हापासून मला वैशाली माडेचा आवाज खूपच आवडतो. असं नाहीये की ह्या शो मध्ये पिंगा गायलं म्हणून वगैरे, पण नाही, पहिल्यापासूनच तिचा आवाज आवडण्यासारखाच आहे. दोन्ही हिंदी मराठी सिंगिंग शोची ती विनर आहे आणि बऱ्याचशा गाण्यामध्ये पण ती गायलेली. आणि ती येईल असं कधीच वाटलं नव्हतं. तिची क्यूटशी मुलगी आणि बरोबर त्या मुलगीला आणि तिला बघून तिची स्टोरीशी खूप स्ट्रगलिंग आहे. एकदम गरीब घरातून आलेली आहे ती वगैरे वगैरे. आणि तिची जी स्टोरी आहे ती थोडीशी मेघा आणि साक्षीची आठवण करून देणारी होती. बरंचसं काय काय आपल्याला गेल्या वर्षीची आठवण करून देणारं होतं. सुरेखा पुणेकर आल्यानंतर एजड आहेत त्या, काही समजून घेतील का. थोडीशी औंची आठवण आली किशोरीताई. सुरेखा पुणेकर आल्यानंतर औंची आठवण आली. त्यानंतर पुढचे दोन कंटेस्टंट आल्यानंतर महेश मांजरेकर सरांनीच सई आणि पुष्करची आठवण काढली. आणि खरोखर त्या माधव देवचकेला बघितल्यानंतर मला पुष्करचीच आठवण आलेली होती. आणि बरोबर डान्स पण थोडाफार तसाच करत होता तो पुष्करच्या टाईपमधलाच. आणि सई पुष्करने अशीच एंट्री घेतली होती. त्यानंतर आली वैशाली माडीनंतर शिवानी सुर्वे. शिवानी सुर्वे मला वाटतं आपल्याला एकदमच फेमस सिरियल तिनं दिलेली आहे मराठीमध्ये. देवयानी सिरियल होती. आणि त्यानंतर देवयानंतर मला वाटतं हिंदीमध्ये तिनं कोणती तरी एक सिरियल जाना ना दिल से दूर काहीतरी खूप दिवस तिची ती सिरियल चाललेली होती. आणि छान होती ती पण सिरियल. अशा प्रकारे शिवानी सुर्वेच्या आणि शिवानी एकदम छान कडक एंट्री करते. आणि एंटरटेनमेंट गाण्याने एंट्री करते. त्यावेळेला तिचं जे गाणं आहे मला वाटतंय काय ही पोळी साजूक तुपातली या गाण्याची एंट्री दाखवली. पण मध्ये तिचं सेंटेन्सेस जे घेतलेत ते एंटरटेनमेंट तेव्हा मेघाची आठवण आली. आणि खरोखर ती मेघाची बेस्ट फ्रेंड निघाली. आणि मेघाचा तिथं व्हिडिओ दाखवला त्या कंटेस्टंट पेक्षा मेघाला बघायला छान वाटलं काल. तिचा जो व्हिडिओ होता शिवानी तुला तिथं हे नाही भेटणार ते नाही भेटणार. आणि शिवानीने एकदम छान आन्सर दिलं की मेघाकडून टिप्स घेऊन मला काहीच यूज होणार नव्हता. कारण प्रत्येक घराची स्ट्रॅटेजी, मेघाकडे खूप साऱ्या टिप्स असतील तरी त्या स्ट्रॅटेजीनुसार मला त्या यूज कराव्या लागणार होत्या. स्वतःचं डोकं चालवूनच मला खेळावं लागणार आहे. कारण तिथली परिस्थिती ही गेल्या वर्षीच्या घरासारखी सेम नसणार आहे. गेल्या वर्षीचे कंटेस्टंट वेगळे होते आणि यावर्षीचे कंटेस्टंट एकदमच वेगळे आहेत. आणि यावेळी थोडे एजचे लोक जास्त आहेत. ज्यादा एज असणारेच आहेत. गेल्या वर्षी खूप कमी एजचे लोक कमी होते, जास्त होते. आणि आऊ रेशमताई थोडीशी सिनियर असे कमी लोक होते. अनिल थत्ते बाकी सगळे कमी वयाचे होते. पण यावेळेला सिनियर मेंबर जास्त आहेत त्यामुळे ते सिच्युएशनला मॅच करणं शिवानीला
तिथं स्वतः शिकावं लागणार आहे. आणि हे शिवानीने छान सांगितलं. मांजरेकर सरांना पण आनंद झाला, म्हणजे तू मेघाला विचारून आलेले. मांजरेकर सरांना टेन्शन आलं होतं, ही काय मेघासारखंच खेळणार का काय आता. पण मांजरेकर सर म्हणले की वा वा वा, मस्त आन्सर दिलं सर तू, आणि ही स्ट्रॅटेजी तुझी बरोबर आहे, सिच्युएशन नुसार तुला खेळलं पाहिजे. म्हणजे मेघाच्या टिप्स घेतल्या नसते हे बरं केलंस, याचा सगळ्यात जास्त आनंद मांजरेकर सरांना झाला होता. त्यानंतर आले मला वाटते, त्यानंतर शिव ठाकूर आला. शिवराग ठाकूर जो काही रूढीचा इंटरेस्टिंग म्हटला तो कॅन्डिडेट, कारण की तो रूढीज मधून आलेला होता. खूप सारे टास्क त्यानं केलेले आहेत आणि त्याची जी काही तब्येत आणि रूढीज करून आलेला होता त्यानुसार त्याचं बोलणं नव्हतं. बोलणं एकदम लहान मुलांसारखं, त्याचा आवाज पण लहान मुलांसारखा आणि बोलणं पण अडखळत, थोडस तळ वगैरे काहीतरी बोलता येत नाही, थोडस त्याचं कमी जास्त होतं. मला वाटतं तिकडची वराडी भाषा असणार आहे का काय माहित नाही, पण त्याचा थोडस बोलण्याचा वेगळाच होता, लहान मुलांसारखं वाटलं मला थोडस. बाकी शिव ठाकूर एंटरटेनिंग वाटला आणि सगळ्यांशी एकदम क्लोज होण्याचा लवकर प्रयत्न करतोय तो. आणि मला वाटतं तीच गोष्ट शिवानीला थोडीशी काल खटकली होती. आणि दिगंबर नाईक आणि अभिजित बिचुकली बरोबर कोण आले तर हे शिव ठाकूर पहिल्यांदा आले. त्यानंतर आले विद्याधर बाप्पा जोशी. आपण खूप सिनियर ऍक्टर्स आहे, सॉरी ऍक्टर आहेत ते, आणि बऱ्याच सिरियल्समध्ये पिक्चर्समध्ये नाटकांमध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे आणि तेही येतील असं वाटलं नव्हतं. एकदम सरप्राइझिंग एंट्री झाली बाप्पा जोशी यांची. आणि बाप्पा जोशींनी आपल्या स्किटमधूनच दाखवून दिलं ते किती कॉमेडी आहेत. आणि बाप्पा जोशींना सुद्धा सगळेजण ओळखणार होते, बाप्पा 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 करत सगळेजण त्यांच्या जवळ गेले पटकन. त्यानंतर आले एकदम बेस्ट कंटेस्टंट पराग काने रे, शेफ काय बनवतील खरंच बघा. एक थोडासा शो त्यांचा घ्यायला लागेल बिग बॉसमध्ये, थोडस त्यांचं शूट दाखवावं लागेल बिग बॉसला, कारण खमंग काय बनवत आहेत ते, रेसिपीज काय आहेत बघायला नक्कीच आवडेल महाराष्ट्रातल्या सगळ्या लेडीजना. कारण बाकीचे जे आहेत ते आपल्यासारखंच रेग्युलर बनवणार, पण पराग काने रे शेफ असल्यामुळे काहीतरी काहीतरी वेगळं बनवणार. पण पॉइंट हा असणार आहे तिथं की लक्झरी बजेट प्रमाणे पराग काने रेंना बनवावं लागणार आहे, स्वतःच्या मनाने सगळं सामान नाही मिळणार. आणि पराग काने रेकडे सगळं किचन द्यायचं म्हणल्यानंतर थोडस सगळ्या हवा टाईट झाली होती सगळ्या लेडीज लोकांची, कारण कोणीही किचन सोडायला आता तयार होत नाही. किचन स्ट्रॅटेजी ही एक मोठी स्ट्रॅटेजी झाली बिग बॉस घरातली, त्यामुळे प्रत्येक जणाला किचनमध्ये जाणं आवडणार आहे. आणि त्यामुळे पराग सुद्धा आश्चर्यचकित होतो, मला जाऊ द्याल का किचनमध्ये, त्याला सुद्धा आश्चर्य वाटत होतं, कारण त्यालाही किचनमध्ये जास्त वेळ पाठवतील की नाही हा त्यालाच भरोसा नाहीये. आणि आपल्याला तर नाहीच नाही, कारण ह्या लेडीजला पण जायची इच्छा असणार आहे. गेल्या वर्षी पाहिलं आपण, त्यानंतर दीपिकाचं पाहिलं आपण, शिल्पाचं पाहिलं, मेघाही किचनमध्ये ऍक्टिवेट असायची, त्यामुळे मला वाटतंय सगळ्यांना इंटरेस्ट आहेच. बरोबर बिग बॉसच्या घरामध्ये आणखी एक गंमत चालू होती, ती म्हणजे कुणाचाही जो बोर्ड आहे नावाच्या पाट्यात त्या बसतच नव्हत्या. काय सिस्टीम केली होती बिग बॉसनी मला माहित नाही, हात लावलं की पडत होत्या, हात लावलं की पडत होत्या. त्यामध्ये नेहा शितोळेचं मला खूप हसायला आलं, अरे रे पडू दे नो प्रॉब्लेम. मेघाची सुद्धा गेल्या वर्षी पडली होती, मेघा धाडीची सुद्धा गेल्या वर्षी पडलेलीच होती, त्या गोष्टीने मला खूप हसायला आलं. त्यानंतर बाप्पा जोशी आलेत, काय नाव तिचं, वीणा जगताप आली. प्रत्येकांच्या त्या हातातून पाट्या पडतच होत्या, काय केलं होतं बिग बॉसनी, कशी सिस्टीम केली होती माहित नाही, वाकड्या तिकड्या बसल्या होत्या कशा तरी. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये बिग बॉस व्यवस्थित लावतील त्या पाट्या, परत लोक तिथे हात लावायला जाणार नाहीत. आणि पराग काणेरे नंतर आल्या मैथिली जावकर. मैथिली जावकर मला वाटतं त्यांनी पण बरंच काही तर जुन्या पिक्चरपासून त्यांनी काम केलेलं आहे, तोही चेहरा सर्वांच्या ओळखीचा आहे, सेन्सॉर बोर्डमध्ये होत्या त्या. असे लोक खरंच आणले त्यांनी की जे आपल्याला, जे आपल्या कल्पनेत पण नव्हते की, आणि हे असं काम करत असतील आपल्याला माहिती नव्हतं, त्यामुळे ह्या लोकांना त्यांनी आणलं. आणि खूप सिनियर लोक, त्यांचे एक्सपिरियन्स आणि ते कसे राहतात बघायला मजा येईल. आणि मला वाटतं जेंट्स खूप कमी आहेत आणि लेडीज जास्त आहेत, वाईल्ड गार्ड एंट्री होतच राहतील. त्यानंतर एंट्री केली माधव देवचक्की आणि रुपाली भोसले या दोघांनी. सई आणि पुष्करची आठवण दिली आणि माधवला बघितल्यानंतर तर पुष्कीची आठवण आलीच आली एकदम. आणि त्यांना एकदम स्वतःला ऍप्रिशिएट करून घ्यावं सई पुष्कर जोडी म्हणल्यानंतर, की स्वतःला काय करावं कळत नव्हतं, कारण सई पुष्करने छान खेळले होते पण त्यांचा जो काही फिनालेच्या दिवशीपर्यंत दोन तीन दिवसाचा प्रवास कुणालाच प्रेक्षकांना आवडला नव्हता. आणि त्याच गोष्टींमुळे सई पुष्कर जास्त लक्षात राहिले, पॉझिटिव्ह पॉईंटने ऍक्च्युली लक्षात राहायला पाहिजे होते. आणि हे माधवच्या चेहऱ्यावरून चांगलं ओळखत होतं, तसं काही आम्हाला करायचं नाही आहे असं काहीतरी वाटत होतं. पण त्यातल्या त्यात रुपाली छान बोलली, तिच्या भावाचा एक्सपिरियन्स वगैरे तिने सांगितला, सुशांत शेलारने हेल्प केली वगैरे सांगितलं. आणि त्यानंतर
सगळ्यात लास्ट कंटेस्टंट आले, आपल्या सगळ्यांच्या ओळखीचेच आहेत आणि त्यांना आपण बऱ्याचदा म्हणत होतो कृष्णाची वगैरे भूमिका त्याची खूप फेमस झालेली आहे. अभिजित केळकरला आपण बघितलं, अभिजित केळकर आले मेरे नाल तू विसल बजा या सॉंगवर डान्स करत ते आले. त्यामुळं सगळे ऍक्टिंग फील्डमधले जरी असतील तरी सुद्धा प्रत्येक म्हणजे सगळेजण पडद्यावरचेच आहे त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा प्रत्येकाने वेगळ्यामध्ये काहीतरी नाव कमवलेलं आहे. डान्स असेल, गाणी असतील, कोण नेता आहे आणि कुणी उडीजमधून आलेला आहे, कुणी सिरियलमधून आलेला आहे, कुणी फिल्म्समधून आलेला आहे, त्यामुळे बघायला खूप खूप इंटरेस्टिंग. आणि कंटेस्टंट बघितल्यानंतर मला खरंच वाटलं बिग बजेटचे कंटेस्टंट आणलेले आहेत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. असेच मला वाटलं गेल्या वर्षी सारखे सगळे सिरियलमधले वगैरे एक दोन सिरियल केलेले असे लोक आणतील, जसं पुष्कर म्हणला होता. इतके सारे पिक्चर केले तर यायची काही गरज नव्हती, पण ते किशोरी शहाणे यांनी खोडून टाकलेलं आहे. किती सारे त्यांनी फिल्म्स केले आणि आताही मला नाही वाटत की त्यांना काही काम नसेल असं. बरंचसं काम असतं त्यांच्याकडं, बऱ्याचदा त्या दिसतात आपल्याला टीव्हीवर, तरी सुद्धा त्या आलेल्या आहेत. म्हणजे बिग बॉसने काहीतरी बजेट जास्त ठेवलेलं आहे. आणि मांजरेकर सर यावेळी प्रत्येक कंटेस्टंटला न्याय देतात का? बरेचसे हॅलो ॲप आलेलं आहे आणि हॅलो ॲप डाउनलोड करा तुम्ही, प्रत्येकाचे प्रोफाईल त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर बरंच काही काही चुगली तुम्हाला करायला येईल किंवा वीकेंडच्या डावमध्ये तुम्हाला त्यांना बोलता येईल, आरोपी सिद्ध करता येईल, आरोपीशी आरोपी तुम्हाला चूज करायचे, अशा बऱ्याचशा कन्सेप्ट डिफरंट डिफरंट आलेल्या आहेत. असा हा इंटरेस्टिंग बिग बॉसचा प्रीमियर काल झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचे हे 3 महिने सगळेजण एन्जॉय करूया. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. टेक केअर, बाय.